अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अडगाव बुजरुक येथील ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामसेविका इसड यांनी अडगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या कामामध्ये वापरण्यात आलेल्या डिमांडवर व्हाईटनरने खोडतोड करून चुकीची डिमांड पाठवल्याचा आरोप नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीचे उपसभापती राजीव घोडे यांच्याकडे प्राप्त झालेला आहे. या निवेदनामध्ये अडगाव येथील अनेक नागरिकांनी ग्रामसेविका इसड यांनी खोडतोड करून डिमांड पाठवली असल्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून ग्रामसेविका इसड यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व कुणाकुणाला कामावरून कमी केलेले आहे याची सुद्धा शहानिशा करण्यात यावी अशी मागणी उपसभापती राजीव गोडे यांनी केली आहे. आपणास सांगू इच्छितो की ग्राम अडगाव येथे रोजगार हमीवर जो भ्रष्टाचार चालू आहे याची तक्रार संबंधित ग्रामपंचायतीने केली आहे आणि मजुराच्या देवस आहे. त्यांचे असे म्हणणं आहे की व अडगाव बुद्रुक येथे मोठी मस्टर टाकून जे मजूर कामावर नसताना त्यांचे मजूर टाकून त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात वटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्यावेळेस 25/10/2021 पर्यंत इसळ मॅटर ह्या कार्यरत होत्या, त्याच्यानंतर तिथे कोणताच ग्रामसेवक नव्हता, तरी पण त्या इसळ मॅडमच्या खोट्या सह्या घेऊन व्हाईटनर लावून इथे मस्टर साधत संबंधित रोजगार सेवकाने केले. आणि रोजगार सेवकाला तसा पाहता मान्य शिवसाहेबांनी च्या आदेशानुसार त्याला ग्रामपंचायतीने ठराव घेऊन कामावर कमी केले असताना आमच्या पंचायत समितीमध्ये तो मस्टर टाकतो आणि त्याचे पेमेंट काढतो आणि दुसरे जे मस्टर आहे आणखीन मजुराचे ते निघू शकत नाही आणि व्हाईटनर लावून पुऱ्या मजुरावर खोडतोड करून ते मस्टर काढतो. हा एक प्रकारचा आमच्या रोजगार हमी योजनेचे जे विभाग प्रमुख आहे सर्वस्वी जबाबदारी त्याची आहे आणि त्यावेळेस सचिव नसताना तेथे सरपंचाला अधिकार आहे मस्टरवर सह्या करणे आणि मस्टरचं बिलं टाकणे, पण संबंधित ऑपरेटरने मस्टर सरपंचाची सही असल्यामुळे आम्ही मस्टर काढू शकत नाही. त्यामुळे ते मजूर त्या मजुरीपासून वंचित राहिलेले आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार आमचं एमआरजीएस खातं आहे, रोजगार हमी योजनेचं खातं आहे. कारण का त्याने मजुरी काम केलं, एक हप्ता काम केलं तरी त्याने जर पेमेंट त्याचे मजुरीचा हक्काची जर मजुरी भेटत नसल त्याबद्दल एक मी शोक व्यक्त करतो. आणि आजच्या माझी मासिक मीटिंग झाली, त्या मासिक मीटिंगमध्ये मी हा विषय घेतलेला आहे आणि साहेबासोबतही बोललो आहे या विषयावर. असा साहेब आपला एमआरजीएसमध्ये भ्रष्टाचार झालाय, त्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून जो दोषी असेल त्याला त्याच्यावर FIR दर्ज करून त्यांना कारवाई करण्यास तयार. उत्तम ब्राह्मणवाडे सह अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.